होणार नाही ही सुद्धा भूमिका काल मी स्पष्टपणे त्यांच्यापुढे मांडलेली आहे। आणि हे जे काही सरकार पुरस्कृत जो काही लाठीमार झाला त्या संदर्भात सर्व जेवढेही गुन्हे दाखल झाले हे गुन्हे मागे घ्यावे ही सुद्धा मागणी काल आम्ही केलेली आहे। आणि गुन्हे मागे घेण्याबरोबरच सर्व पोलीस जे काही जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, निपक्ष कारवाई व्हावी। आणि आरक्षणाचा मुद्दा विशेष अधिवेशन बोलवून एकमताने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवावा। आणि केंद्र सरकारने 18 तारखेपासून जे अधिवेशन सुरू होणार आहे 18 ते 22 त्यामध्ये एक दिवस अधिवेशन वाढवावा आणि मराठा समाजाला 12-15% आरक्षण वाढवून द्यावा ही भूमिका काल मी त्यांच्यापुढे मांडलेली आहे। ही तुमची जी भूमिका आहे ही सगळ्यात ओबीसी नेते जे आहेत त्यांच्याशी भूमिका आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यावं नाही असं आहे की अनेकांच्या भूमिकामध्ये बदल होऊ शकतो किंवा अनेकांच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात पण मला वाटलं की जर ओबीसीमधूनच हा आग्रह आहे विशेष करून मराठवाड्यातील ओबीसी समाजाचा तर ते आरक्षण वाढवल्याशिवाय कोणाचंच समाधान होणार नाही कारण मरा ओबीसीमध्ये 370 जाती आहे आणि त्यामध्ये जवळपास 52% ओबीसी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे 26% मराठा समाजाची संख्या असं गृहीत धरलं आपण तरी मग ते 76-77% लोकसंख्या जाते म्हणजे 76-77% जर लोकसंख्या जात असेल आणि जर आरक्षण तेवढंच असेल तर समाधान कोणाचंही होणार नाही बरोबर कोणालाही पुरेसं मिळणार नाही आणि यामधून मग ओपनचा जास्त फायदा होईल जे ओपनमध्ये आहेत त्यांना सगळे EWS 10% आहे कोणा ओपन कॅटेगरीचा तो वेगळ्यांना मिळतो आहे तर हा फायदा सगळे ते घेऊन जातील आणि आपल्या पदरात काही मिळणार नाही म्हणूनच ते वाढवण्याची आवश्यकता आहे ही भूमिका मांडलेली आहे। तुम्ही काल ट्विट केलं होतं आज परीक्षा आहे करून तिथे परीक्षा देऊ शकले नाही त्यासाठी तुम्ही सरकारकडे काय करणार? नाही मी काल ट्विट केलं काल मी मुख्य सचिवांशी बोललो की हे परीक्षा आता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी वाहतुकीस अडथळा आहे कारण बंद पुकारला गेला आहे रास्ता रोको आंदोलन केलं गेलं आहे काही ठिकाणी त्याची घोषणा केली आहे अशा वेळेस विद्यार्थी वेळेवर पोहोचू शकणार नाही आणि त्यामध्ये बिचारा विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान होईल कारण राहायचं खाण्याचं पिण्याचं झोपण्याची सगळी व्यवस्था त्या पुरांना लांबलांबून आल्यानंतर करावी लागते त्यामुळे ही परीक्षा लांबणीवर टाकावी अशी मागणी मी काल मुख्य सचिवांच्याकडे केलेली होती। आता तो काय निर्णय घेतात बेरोजगारांच्या संदर्भात यांना थोडी जरी कीव असेल थोडी जरी मला वाटतं की चिंता असेल तर तो निर्णय पुढे ढकलण्याची तयारी सरकारने केली पाहिजे पण आता विश्रमपणाचा कळसच मांडून काम करायचं ठरवलं गृहित धरून काम करायचं ठरवलं तर त्याला काही इलाज नाही।